रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। आज आम्ही पंढरपुरात आहे। आज आषाढी एकादशी आहे। ज्या गोष्टीची प्रत्येक माऊली म्हणजे वारकऱ्यांना, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, सगळ्यांनाच माऊली नावाने संबोधलं जात, तर प्रत्येक माऊली आषाढी एकादशीची वाट पाहत होता आणि तो आज पंढरपुरात पोचल्यानंतर काही वारकऱ्यांशी मी संवाद साधतोय। तर माझ्या बाजूला हे ज्येष्ठ वारकरी आहेत, ते किती वर्षापासून वारी करतायत, त्यांचं नाव काय आहे, ते कुठून आलेत, आपण जाणून घेऊया। जय हरी माऊ। जय हरी। आपलं नाव सांगा। सोपान ज्ञानोबा दापशी, गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा। बर, तुमचा जो काय अनुभव आहे थोडस जोरात बोला, कारण आजूबाजूला आवाज जास्त। अनुभव काय की आजा पंजाबपासून वारी चालू आहे, ही वारी चालण्याचे काम आम्ही अनेक दिवस चालू आहे। म्हणजे 1972 सालापासून तुम्ही वारीला येत? मी वारीला येत। तुमचे वडीलही वारीला यायचे आणि तुमचे आजोबाही वारीला येत, म्हणजे ही तुमची तिसरी पिढी। तिसरी पिढी। तुम्ही पाहू शकता पिढ्यान पिढ्या वारीमध्ये चालण्याचा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं ही परंपरा आहे, ही कुटुंबातली परंपरा आहे। दादा, तुमचं नाव सांगा। माझं शिवाजी गंगाराम गायकर। आपण कुठून आलात? आम्ही इवेगावून आलात, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। परभणी। तुमची ही किती वारी आहे? मी जवळजवळ 96 वारी करतो। 1996 पासून। तुमचा काय वारीत असा अनुभव? अनुभव म्हणजे आम्ही मागत नाही पांडुरंगाला काय, फक्त एक दिवस सांगतात पांडुरंगा, वर्षातून एक वेळेस पाहुणा तुझी वारी आम्हाला करू। संसारात चढ उतार असतीच, कमी जास्त होतच राहते। बरोबर। जे दैवत काय आहे ते भेटत असते परमात्मा, पांडुरंगाला मागितल्यानं समजा आपल्या दैवत जर काही नसलं तर भेटतच नाही। बरोबर। दैवत आहे तेवढं मिळत असते, गरिबी परिस्थिती असली तरी त्याला जाणवच लागते। बरोबर। सगळं इसरून जशी आकाडी जवळ येईल तशी दिवाळीला एक वाट बघती आहे सासरी माहेरी जाची, तशी आम्हाला 15 दिवसापासून याचं वेळ लागते। पांडुरंगाच्या वारीला जाते, पांडुरंगाच्या वारीला जाते। आणि आमची परिस्थिती एकदम, आम्ही मोलमजुरी करून खाणारे माणसे, तरी आयुष्यात आम्हाला रुपया कमी पडत नाही, याच्या टायमाला पैसे येतील। आणि आता ह्या 7-8 वर्षापासून महिन्याला वारी आहे, समजा आनंद सगळा आनंद। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे। बघा, दैवात जे आहे ते होणारच आहे, मागून भेटत नाही। आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की मोलमजुरी करून आम्ही जीवन जगतो, पण आम्हाला कसल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। आणि बोलता बोलता एक भाऊक असं त्यांनी उदाहरण दिलं, सासरी गेलेली जी मुलगी असते आणि जेव्हा माहेरी यायचं असतं तर ती सणांची वाट पाहत असते, दिवाळीच्या सणाची वाट पाहत असते। आणि तेव्हा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी येण्याची जी ओढ लागते, तशी ही वारकऱ्यांना ओढ लागते, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची ओढ लागते, आणि ती ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही। आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी सांगितला अनुभव की पंढरपूरच्या विठ्ठलाला आम्ही काही मागत नाही, काहीच मागत नाही, फक्त भेट होत जातो। वा वा, आता महिन्यात भेट द्यालाय। बघा, पहिले आमच्या ज्यावेळेस काही आमच्या पशी पैसे आले नसते, आम्ही लोकांच्यात मजुरी नोकरी राहायचं, त्यावेळेस अडचणी होत्या, पण आता अडचण कुठल्याच नाहीत। बघा, पहिले वर्षाला मागत होता, पण आता महिन्यालाच बोलवायची, त्याच्यापेक्षा काय फायदे? आणि तुम्ही महिन्याला येता? महिन्याला येतात, महिन्याला येऊन किती कमाई दिली तर आपल्यासोबत फक्त ही एवढं येणार आहे, बाकी पैसा अर्थ काय येणार? महिन्याला याची बी 16 वर्ष। तुम्ही पाहू शकता हे जे वारकरी आहेत ते वर्षातून एकदाच येत नाही, तर प्रत्येक महिन्याला वारी करतात। आणि प्रत्येक महिन्याला वारी करत असताना किती वर्ष आहे? 16। बघा, प्रत्येक महिन्याला येण्याचं हे 16 वर्ष आहे त्यांचं वारीचं। काही काळ लॉकडाऊन मध्ये दर्शन बंद होत, आम्ही नुसतं प्रदक्षिणा मंदिराला घराच्या जायचं घरी। लॉकडाऊन मध्ये प्रदक्षिणा घराच्या मंदिराला कळसाकडे बघायचं, तुका म्हणे मोक्षी देखिल्या कळस तात्काळ नाश अहंकार। वा 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 वा, कळस बघून गेले की आमचं मन समाधान। म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराचा जो कळस आहे त्या कळसाचं दर्शन तरी घेतलं, पांडुरंगाचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं। आणि आता एकादशीला आम्ही पांडुरंगाचं प्रदक्षिणा घालतात, कळसात दर्शन घेतात, मागच्या वारीला येऊन दर्शन करून गेलात, त्यावेळेस सांगितलं आपलं दर्शन पुढचं कळसाचं फक्त। आता 3 दिवस झाले इथे आम्ही सोमवारपासून।
बरं, मी असं विचारू इच्छितो, समजा आपण एवढं चालतो, वारी करतो, आणि ही वारी करत असताना एक ही वारी करत असताना एवढं चालल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन होत नाही, कारण अफाट गर्दी आहे. मग अशा वेळी मनात काय भावना येते? काहीच नाही, मंदिरात पंढरपूरला आलं की पांडुरंगाचं दर्शन झालं. अच्छा, नुसता पंढरपुरात पाऊल टाकला, चंद्रभागेचं आंघोळ केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं की दर्शन झालं पांडुरंगाचं. वा वा वा, म्हणजे पंढरपुरात आलं की दर्शन झालं. आलं तरी दर्शन, सगळं काम धंदा सोडून सगळे येतात. प्रियपुण्याकाच्या वारीत काय घुसायची? म्हणजे म्हटलंय की पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकुणेका. खरंच या नोटला आपण थांबूया. खरंच खूप छान बोलले माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, खूप मन भरून आलं. धन्यवाद रामकृष्ण, धन्यवाद.